लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे यायला सुरुवात तुम्हालाही आठशे तेरा रुपये आले का जर आले नसतील तर हा व्हिडिओ हो पहा सप्टेंबर ऑक्टोबर लाडक्या बहिणींच्या हप्त्यासोबत आठशे तेरा रुपये खात्यात टाकायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला आले नसतील तर तुमच्यासाठी खूप मोठ्या आनंदाची बातमी तातडीची सूचना शासनाने जी आर म्हणजेच शासन निर्णय जो काढला होता त्यामध्ये बदल केलेला आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाचा नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे गॅस सिलेंडरचे पैसे ज्यांना मिळणार नव्हते तर त्या अशा सर्व महिलांना आता पैसे मिळणार आहे दिवाळीचे एक्स्ट्रा पंचवीसशे रुपये आता जमा होणार आहेत पहिल्या महिन्यात आठशे तेरा दुसऱ्या महिन्यात आठशे तिसऱ्या महिन्यात आठशे असे तब्बल पंचवीसशे रुपये तुम्हाला जमा होणार आहे तुम्हाला जर अजून आठशे तेरा गॅस सिलेंडरचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ पहा अतिशय तातडीची सूचना आहे जर तुम्हाला आता या जी आरच्यानुसार दोन कामं अत्यंत तातडीनं करायचं आहे अन्यथा बाकीच्या महिलांना पैसे येतील कारण की पैसे आलेले आहेत तुम्हाला पैसे आले नसतील तर हे जर काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पुढेही पैसे येणार नाही लाडक्या बहिणीचे दीड दीड हजार रुपये महिन्याला इथून पुढे येतच राहतील पण हे आठशे तेरा रुपये तुम्हाला कधीही येणार नाही जर तुम्ही हे काम केलं नाही तर अतिशय महत्त्वाची सूचना आहे दोन कामं अत्यंत तातडीने करायची आहेत कारण की गॅस सिलेंडरचे पैसे भरपूर महिलांना मिळायला सुरुवात झालेली आहे आता आणि ज्या महिलांना आले नाही ज्या पुरुष म्हणजे ज्या घरात गॅस कनेक्शन आहे त्यांना हे पैसे गॅस सिलेंडरचे आले नसतील तर त्यांनी तातडीनं हे काम करायचं आहे अतिशय आवश्यक ही माहिती असणार आहे कारण की लक्षात घ्या इथं तुम्ही काहीही चुकू नका हे जर चुकवलं तर तुम्हाला लाभ मिळणार नाही ही स्टेप म्हणजे हे दोन कामं तुम्हाला तातडीनं करायचे आहे नाहीतर हे जर चुकलं तर तुम्हाला पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नाही आहे सरकारने जो शासन निर्णय दिला आहे त्यामध्ये देखील एक काम करण्याचं सरकारने आवाहन केलेलं आहे त्यामुळेच गॅस सिलेंडरचे पंचवीसशे तुम्हाला मिळवायचे असतील तर हे काम तातडीने करायचं आहे अगदी पुरावेनिशी शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण दाखवणार आहोत आणि त्यानंतर लगेचच सरकारने एक काम सांगितले पण त्या व्यतिरिक्त हे काम जे ऑगस्टमध्ये जुलैमध्ये सांगितलं गेलं होतं प्रत्येक गॅस धारकासाठी तर ते देखील तुम्हाला करायचं आहे हे दोन कामं केल्याशिवाय तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तेरा येणार नाही स्क्रीनवर पाहू शकता भरपूर महिलांना आठशे तेरा रुपये आलेले आहेत इथे पाहू शकता मला आठशे तेरा रुपये जमा झाले दुसरी कमेंट अशी आहे की मला आठशे तेरा रुपयेच आले सिलेंडरसाठी तर एक असं आहे की मला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावर आहे तर मग गॅस सिलेंडरचे पैसे येतील का तर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न या योजनेच्या संदर्भात होता की गॅस सिलेंडर जर पुरुषाच्या नावावर असेल गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर पैसे येणार नाही असं पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं होतं पण आता त्यामध्ये बदल झालेला आहे आता तुम्हाला एक काम करायचं आहे आणि जरी तो पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असला तरी देखील तुम्हाला पैसे येणार आहेत आता हे आठशे तेरा बाकीच्या महिलांना आले पण तुम्हाला आले नाही तर हा व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत पाहत राहा कारण की दोन कामं तुम्हाला आज मी तिला तात्काळ करणं गरजेचं आहे एक काम कमी करा पण ही दोन कामं तात्काळ करून घ्या कशी करायची तेही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल सोबतच मोबाईल देखील मिळणार आहे तर कोणत्या मो महिलांना मोबाईल मिळणार आहे याविषयी देखील माहिती तुम्हाला समजदार आहे लक्षात घ्या जी आर जो आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याच्या बाबत आता लक्षात घ्यायची प्रस्तावना पाहूयात काय या जी आरमध्ये शासन निर्णय अतिशय महत्वाचा आहे त्यातला एक ना एक शब्द महत्वाचा आहे कारण की ह्या एक शब्दाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेतला आणि त्याप्रमाणे काम केलं तरच पैसे येतात नाहीतर काय होतं लाडक्या बहिणींचं योजनेचं तुम्ही बघितलं असेल की भरपूर महिलांना पैसे आले भरपूर महिलांना बराच उशीर आला कारण की त्यांनी तो शासन निर्णय समजून घेतला नाही बारीक आपण एक मिनटाच्या आत समजून घेऊ आणि लास्टला त्यांनी सांगितलेलं ला काम कसं पटकन करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला पैसे येण्यास अडचण होणार नाही आता काय आलं की हे कोणाला यासाठी त्यांनी पात्रता पुन्हा एकदा दिली आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ला। तसेच लक्षात घ्या उज्ज्वला योजनेचा गॅस ज्या महिलांकडे आहे सोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत अशा दोन्ही प्रकारच्या महिलांना वर्ष, वर्षाला तीन गॅस सिलेंडरचं रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्या ठिकाणी आहे ज्याला नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देण्यात आलं होतं तीस सात दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय काढण्यात आला होता आता ज्यामध्ये शुद्धीपत्रक हे चार नऊला करण्यात आलं त्यानंतर तेवीस नऊला करण्यात आलं आणि आजचं म्हणजे चार ऑक्टोबरचं शुद्धीपत्रक अतिशय महत्त्वाचं असणार आहे ज्यामध्ये काय सांगितलं ते समजून घ्या आणि लगेच काय काम करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला लगेच आठशे तेरा रुपये लगेच येणार आहे हे ये आठशे तेरा आत्ता येतील परत पुढच्या महिन्यात येतील त्याच्या पुढच्या महिन्यात येईल सहाशे तीन महिने म्हणून पंचवीसशे रुपयाचा एक्स्ट्रा दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार आहे आता काय आहे की सद्यस्थितीत काही प्रकारच्या आता जी आर वास्तू आहे अतिशय महत्त्वपूर्ण एकला एक, एक शब्द लक्षात घ्या अन्यथा पैसे बाकीच्या येतील तुम्हाला येणार कारण बाकीच्या महिलांना ऑलरेडी यायला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी ही कुटुंबातील पुरुषाच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल इथे लक्षात घ्या पूर्वी प्रॉब्लेम असा येत होता की आता ज्या महिलांना पैसे आले अर्थात कोणत्या महिलांना पैसे आले की ज्या महिलांच्या नावावर गॅस होता आणि ज्या महिला लाडक्या बहिणीच्या लाभार्थी होत्या किंवा अशा महिला ज्या उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतलं होतं अशा महिलांना डायरेक्ट पैसे आणले आता त्यांना काही करण्याची गरज नाही पण त्यांनी देखील एक असं वेगळं काम केलेलं असणार आहे ते तुम्हाला देखील करायचं आहे म्हणजे पुरुषाच्या नावावर गॅस असला आणि मै तुम्ही जर हे काम केलं पण दुसरं हे काम तुम्हाला करणं गरजेचं आता लक्षात घ्या ते सांगितलं गेलं नाही खाली की आता जर पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर त्यांनी तो महिलांच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचा आहे महिलांच्या नावे हस्तांतरण करून घेतला की तुम्हाला हे आठशे तेरा यायला सुरू होतील लक्षात घ्या पुरुषाच्या नावावर लाडक्या बहिणी ज्या हा व्हिडिओ पाहत आहे किंवा पुरुष जे व्हिडिओ पाहत अस असतील ज्यांच्या घरात लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत आहे तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे की तुम्ही काय करा की पुरुषाच्या नावावरलं गॅस सिलेंडरचं जे कनेक्शन आहे ते महिलांच्या नावावर हस्तांतरित करून घ्या आता एवढं केल्याने पैसे येईल का तर नाही तर तुम्हाला के वाय सी करायची आहे लक्षात घ्या तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर घेतला असेल किंवा महिलांच्या नावावर ऑलरेडी असेल किंवा महिलांच्या नावे हस्तांतरण तुम्ही करण्याचा विचार करत असाल या या नवीन जी आरनुसार तर लक्षात घ्या तुम्ही के वाय सी करणं गरजेचं आहे तुमच्या डीलरकडे ज्यावेळेस तुम्ही हस्तांतरण करायला जाल किंवा काही गॅस सिलेंडर घ्यायला जाल तर त्यावेळेस तुम्ही के वाय सी करून घ्या वाय सीसाठी तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमचे बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी लागणार आहे तर हे घेऊन जाऊन तुम्ही तुमच्या गॅस जो एजंट आहे तुमचा जो गॅस डीलर आहे जिथनं तुम्ही गॅस घेता तिथे जाऊन एक दिवस व्हिजिट करा आणि के वाय सी करून घ्या भरपूर कंपन्यांच्या जे गॅसचे जे आहे तर ते ऑनलाईन देखील करता येतं तुम्ही ऑनलाईनही करू शकता एच पीचं जे एच पी पे ॲप आहे त्यावर नाही करता येतं मी स्वतः देखील करून बघितलेलं आहे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं त्यासाठी गरजेचं आहे सोबतच तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे की नाही तर हे देखील चेक करायला विसरू नका तर नक्कीच या दोन गोष्टी तुम्हाला तात्काळ करायच्या आहे पुरुषाच्या नावे गॅस सिलेंडर आहे आणि त्याच कुटुंबात एखादी महिलेच्या नावानं लाडक्या बहिणी खाचे पैसे येत आहे तर ता तात्काळ लाडक्या बहिणीच्या लाभार्थी महिलेच्या नावावरती खातं ट्रान्स्फर करा पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला लगेच तुम्ही केव्हा तरी या वर्षात गॅस सिलेंडर भरला असेल तर त्याचे आठशे तेरा रुपये पन्नास पैसे लगेच येतील कारण की लक्षात घ्या हे रेटनुसार येणार आहे म्हणजे आता उज्ज्वला योजनेअंतर्गत असेल तर तुम्हाला केंद्र सरकारकडून तीनशे येतात आणि उरलेले पाचशे सहाशे रुपये तुम्ही भरता तर पाचशे येतील आणि ज्या महिला उज्ज्वला याच्या अंतर्गत नाही आहेत तर त्यांना पूर्णच्या पूर्ण पैसे खात्याला येणार आहे तर त्यामुळे काळजी करू नका अन्न पुरवठा विभागाने जे आहे ते आध्या बोलवलेल्या आहेत तर नक्कीच तुम्हाला पैसे दिल हे दोन कामं तात्काळ करणं गरजेचं आहे अशात महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्त जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद